Probar. आता तर आताच्या घरून जाऊन आले हे बोललं का नाही बोलले पाहिजे की बोलले लावून बोलले. तर नमस्कार सगळ्याला. तर बघू शकता आता आमच्याकडे ऊन तपलेलं आहे, काल खूप पाणी पडलं आमच्याकडं. आणि आज की जसं की आज राखी आहे, म्हणलं चला सगळे कपडे वरचे काढून घेऊन जाऊया, कारण की आता 3 वाजेपासून मोरता आहे ना कपडे यायचा राखीचा. तर उर्सींच्या आत्याच्या घरी जाणारी राखी बांधायली, तर म्हणलं की तिकडं थोडंसं शूट घेऊ आपण. तुम्ही असं काय तुम्ही नाही गेल्या, तर तुम्ही 2 दिवसांनी जाणार आहे जालन्याला. तर तसं काही नाही आहे, जसं की तुम्ही रामभायाच्या उडीत पाहिजे, रामभायाने सांगितलं असेल की मी जात होतो, पण ओमभाया नाही म्हणला. तर त्याचं सुद्धा कारण सांगते तुम्हाला मी, कारण की आपला रामभाया येत होता 2 चाकीवरती, म्हणजे फटफटी घेऊन येत होता तो. तर तुम्हाला तर माहिती आहे खूप लांबचा प्रवास आहे, म्हणजे 200 किलोमीटर आहे इथून जालना आमच्या इथून. तर ओमभायाचं म्हणणं आलं की तू एसटीनं जाय, तर तो नाही म्हणला मी एसटीनं जात नाही म्हणे, मी जाईन तर मोटरसायकल घेऊन जाईन. तर मग असं म्हणलं ओमाने की दिदीच येणार आहे 2 दिवसानं, तू काही जाऊ नको. तेव्हा तो गपचीप बसला. आणि आता तुम्ही म्हणसान ताई की तुम्ही कपडे लई मोठे आहे ना थोडंसं, तर तुम्ही म्हणसान ताई तुम्ही का नाही गेल्या. तर तुम्हाला तर माहिती आहे सध्या वारात काम चालू आहे, कारण की मला तर पावसानं खूप गोंधळ केलता ना, तर गवत गिवत लई वार तयार झालेले, तेच काम करणं चालू आहे वारामध्ये. थोडं थोडं आज मटेरियल टाकायला जायले, आणि खाली पिशव्यासुद्धा दिसत असताना तुम्हाला त्या पिशव्या धुऊन वाळू घातलेल्या आहे, त्यासुद्धा जमा करायच्या आहे. हेच कारण आहे, दुसरं काही नाही आहे. आणि हां, आता तुम्हाला जसं की मी त्याला नाही म्हणलं येऊ, जसं की बा त्याला मी काय म्हणलं की भाऊ मी जमलं कधी ते मी 4-5 दिवसांनी येईन, निदान 8 दिवसाला येईन, कारण की 15 दिवस राखी राहायची, एका दिवसाकरता आली तर येऊन जाईन मी, नक्की काही सांगत नाही मी. तर तो मला म्हणतो मग तू नंतर आली तर मग मी तुझ्याकडून राखी बांधणार नाही, तो असा मला बोलला. मग त्याला मी काय म्हणू, त्याला म्हणूनच पडलं मला की ये तू म्हणू. तर त्याच्यावरती मला ओमभाया बोलला की तू त्याला ये काऊन म्हणलं, तर भाऊ असं असं कारण आहे म्हणलं की तो म्हणे की मी राखीच बांधणार नाही म्हणे. मग वा थांब जरा कालीस, तर त्याचं असं म्हणणं आलं की बा की मग तू नंतर येऊन काय फायद्याची. त्याला समजून सांगितलं मी ना की जसं की 15 दिवस राखी राहायचा हिरवे कपडे खाली, तर तो ऐकायला तयार नाही आहे. तर तो ऐकायला तयार नाही आहे, तर त्याला म्हणलं मी ये म्हणून. पण मग जेव्हा की आपल्या ओमभयाने त्याला समजून सांगितलं, तर तो जरा गपचीप बसलेला आहे. आता कदाचित आमचं मला तर काही वाटत नाही आमचं काही जाणं होईल म्हणून. तर पाहू आता तुमची दाजी काय करतात, आणि मग समजेनच. आणि अजून खूप सारं काम राहिलं आहे, कारण की पो आता रुद्र झोपेले सध्या, तर राखीसुद्धा बांधणे रुद्रले, तसे त्याच्या 3 बहिणी बांधतील. आणि मग घरचा कार्यक्रम झाला की लगेच त्याच्या आत्याच्या घरी जाणे, म्हणजे उजलाच्या घरी, त्यांना बहीण नाही ना, तिघं भाऊच ते, तर त्यांना राखी बांधायला जाणे. तर मला लवकर लवकर कामावरून घेऊया, कारण की अजून वारातून घरी आले की मग राखी बांधायची, अजून स्वयंपाक करायचा, म्हणजे खूप सारे काम असणार राखीच्या दिवशी. अजून माझी आत्या सासूसुद्धा येणार, म्हणजे मामाची बहीणसुद्धा येणार राखी बांधायला. माझी ननद बाई येणार नाही आहे, कारण की त्यांच्या आधी त्यांनी श्रावण सोमवारचा व्रत केलेलं आहे ना, तर त्या म्हणे मी त्यांना म्हणलं मी ना की पूजा गिजा करा, मग या म्हणलं पोती किती वाचून. तर त्या म्हणले मग ते पोती जी पूजा मांडेल असते ती उद्या मला मोडणं पडेल ना, मग त्यांना म्हणलं आज राहू द्या तुम्ही, तुम्ही उद्या जसं पोती किती वाचून गिचून घ्या, उपास गिपास सोडा, आणि जर उद्या सकाळी तुम्ही ती पूजा मोड जा आणि मगच तुम्ही ये जा, त्यांना असं म्हणलं मी ना. त्या बरं म्हणल्या, त्या उद्या येणार आहे, पण पोरी त्यांना राख्या बांधा आज जाणार आहे, म्हणजे तिघी भावायले, तर ह्या जातीन ती तिकडे थोडं शूटसुद्धा काढून आणतील. बाकी व्हिडिओमध्ये एवढं काही नाही आहे, कारण मला स्वयंपाकसुद्धा करणं आहे, नाही रांधा चहाच पी. ते कसं असतं रांधाच, जरा रांधा समजून नाही घेत कोण्या गोष्टीले, कारण की त्याला समजायला पाहिजे की आपली बहीण सासरवाशी आहे, कधी येऊ शकते कधी नाही येऊ शकत. मागच्या वर्षी आलते मी, तुम्ही सुद्धा बघितलं असे व्हिडिओमध्ये, पण या बारचीनं कदाचित गेली तर जाईन, ते जाणार नाही आहे, नाहीच म्हणणं, कारण काऊ की तुमच्या दाजीमध्ये खूप काम आहे, त्यांच्या काम असले मग मी जाऊ शकत नाही. जवळ नाही ते, जवळ असत लगेच गेले असते मी, इथून 200 किलोमीटर आहे, आणि एसट्या भेटता नाही भेटत, रुदूला घेऊन कुठं जाणार मी, तुम्ही सांगा मला, तेच मेन कारण आहे.
तर आता थोडंसं कपडे कपडे ते घडा घालून घेते पटपट. रुद्रसुद्धा उठणार आहे, आता सुद्धा टाईम झालेला आहे, 3:30 व्हायला लागले. तर चला मग व्हिडिओ तापस पुढचा व्हिडिओ मी जोडतेच राखीचा, कारण की आता जातील तिकडे शूट बूट करून होतील आणि याच्या पुढे तो व्हिडिओ लावली मी आणि आमच्या घरचा सुद्धा व्हिडिओ येईनच. चला मग तर बघू शकतो तुम्ही. तर या पोरीनं मला थोडंसं शूट काढू आणा, तर पोरीनं काय केलं स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढू आणला, तर थोडंसं मला माईकवर करणं पडायला लागलं. पण लेकराला काय, लेकराला काही समजत नाही. तर बघा हे उजिराच्या घरी गेल त्या राखी बांधायला, कारण की सोहम, नैतिक आणि प्रणव हे तिघे भाऊ आहे ना, त्यांना बहीण नाही, तर मग ह्याच दरवर्षी राखी बांधत्या. तिघी बहिणी जाता बांधायला आणि सोहमचे पप्पासुद्धा बांधता, म्हणजेच नैतिकचे पप्पा. तर बघा राखी बांधायला आलेली आहे. हाय नैतिक, हा सगळ्यात लाईन आहे. राणी बांधली, लाडू सुद्धा करेल तुझ्या आत्यानं. अरे खावतो दे. तर असं काही तरी झालेले आहे. मला हे माईकवर करणं पडलं. हा प्रणव आहे, म्हणजे सोम मोठा आहे, हा म्हणजे सोमचा चुलत भाऊ, म्हणजे पण मोठा आहे सोम न सोम न प्रणव. आणि आता सोमसुद्धा येईन. राणीन तो सारखा आहे. तर हे बी आज यांच्या मामाच्या घरी गेलेलं नाही आहे, ते उद जाती नाही, कारण आज ते भोगीक काही लागेले म्हणता ना, म्हणून आज कोणीच गावाला गेलेलं नाही आहे. हे उद जाते यांच्या मामाच्या घरी. नंतर दरवर्षी राणी सोनल राखी बांधत ते घर राहत नाही, यावर्षी सापडले यांना घरी. नाही तर प्रणव त्याच्या मामाच्या घरी जातो लगेच. आणि दरवर्षी जाता ह्या, असं नाही की जात नाही. आमच्या घरी आहे राखीत पहिले त्यांच्या घरी बांधत जातात या, आणि मग उजीला आमच्या घरी राखी बांधायला येतात. आणि मग बघा सोम आलेला आहे, सोमला बांधलेली आहे सोनलने राखी. तर असं काही व्हायलं आणि नाही ती बघा कसं करायला लागला त्यांना. तर मी बांधली राखी. आणि आज त्यांच्या ट्युशनमध्ये सुद्धा त्यांनी राख्या बांधलेल्या आहे, कारण ट्युशनमध्ये सगळ्यांना सांगितलं त्यांना राख्या बांधायच्या. म्हणून बघू शकता तुम्ही. आणि सोहन थोडी कन्फ्युज होऊन जाते राखी बांधायला, कारण की तिने खालून गाठ बरोबर बांधता येते सोहनला अजून. असं काही आहे पाहू शकतो तुम्ही. सगळे वावरातून घरी यायले म्हणून थोडा आवाज येत असेल तुम्हाला. आता तात्याच्या घरून जाऊन आले हे वल्ल करा बेटा, वल्ले पाहिजे का वल्ले लावून वल्ले लावून थोडस वल्ल करून लावून. आताच्या घर जवळ आले राखी बा. बांध ना बेटा, बांधत नाही का, बांध गाठ. तू जरा पुढे सरक बाळा, हात पुढे कर बाळा, जरा तू हात पुढे कर. दीदी पशी, दीदी राखी बांधती. बस 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 हा पेढा खाऊ घाल भाऊले. बडा कॅडबरी दीदी दिली आता, एक कॅडबरी दीदी दिले, एकच दे, एक एक दे, एक हा एक दे, एक तिल राव दिली दिल देना. हा पल दीदी लिया, तू दे घे दीदी. पुढे सरका जरा, तांदूळ लावा. आता ओळून घे. आता राखी बांध. बॉल पेढा खाऊ घाल.
पेढा खायचा ना पेढा. मला एक पेढा खातो आता. इकडे बापू दीदी इकडे पावटा. जाणू नको राणी. राखी बांध सोन तुला घेतली का? नाही घेतली. ती राहिले बेटा. आणि बघा कॅडबर वाटासाठी आणले की तर उतर कॅडबर द्या. नाही पाय काकड कर दिवार पाय जाईल. हा बेटा पाय सुटा कर बेटा. पेढा खा पेढा खा. अच्छा दीदी कॅडबर दिया का आता? दीदी दिले तुला पाहिजे अजून. बर बर कोण कोण बांधी राखी आयुष्य. काय झालं काय झालं? बर बर बर.